नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश कामनकर 13 तारखेच्या मध्यरात्रीपासून 14 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे 12 ते 12 रात्रीचे असं आपण आता हवामान अंदाज पाहणार. 100% पाऊस कुठे येणार आणि चान्सेस कुठे आहे अशा दोन गोष्टी आपण आता याच्यात पडताळून पाहू. तर आपल्याला असं दिसतं की 13 तारखेच्या मध्यरात्री म्हणजे 12 वाजतापासून, ठीक आहे, म्हणजे 14 तारीख रात्री 12 AM टू 15 तारीख 12 AM अशा पद्धतीने पाहू. तर अमरावती, त्यानंतर अमरावती जिल्हा म्हणजे जवळपास आपल्याला असं दिसतंय की नागपूरमध्ये नरखेड काटोल, त्यानंतर हा वर्धा कारंजा, त्यानंतर शेलू आरवी धामनगाव रेल्वे अमरावती दाभा, ठीक आहे, त्यानंतर चांदूर नांदगाव खंडेश्वर नेर तसेच अमरावती प्रॉपर भातकुली, त्यानंतर चांदूर बाजार अंजनगाव सुरजी दर्यापूर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पाऊस राहील. तसेच वर्धा, त्यानंतर शेलू बाभुळगाव यवतमाळ जिल्ह्यात नेर, त्यानंतर आष्टीला सुद्धा थोड्याफार प्रमाणात राहू शकतो. तसेच तुमसर गोंदिया या भागातही पाऊस राहील रात्रीच्या वेळेला. पाऊस हा फार जास्त राहणार नाही पण पाऊस 100% राहणार असे चान्सेस आहे. त्यानंतर वरोरा वणी मारेगाव पांढरकवडा पाटणबुरी आदिलाबाद चंद्रपूर ठीक आहे माहूर महागाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात महागाव तसेच उमरखेड वगैरे थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. त्याचवेळी आपल्याला असं दिसत आहे की अमदापूर पाथर्डी हातगाव गेवराई बीड पाटोदा भूम बार्शी उस्मानाबाद कळंब कैज अंबाजोगाई लातूर औसा या भागात आपल्याला पाऊस पाहायला दिसत आहे. तसेच कन्नड त्यानंतर अजंठा वगैरे थोड्याफार प्रमाणात, ठीक आहे. ही होती आपण मल्टिपल इमेजेस चेक करणार. आता डिटेलसाठी तुम्हाला व्हिडिओ लांब होणार, व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहावं लागेल. त्यानंतर फुलुंब्री भोकरदन म्हणजे औरंगाबाद फुलुंब्री, ठीक आहे, त्यानंतर खुलदाबाद फोर्ट भोकर बदनापूर जालना, ठीक आहे, तसेच अंबड शिंदखेड राजा चिखलीच्या भागातही काही प्रमाणात पाऊस होऊ शकतो अशा आता मल्टिपल इमेजेस आपण चेक करणार. त्यानंतर अंबाजोगाई कैज कळंब लातूर औसा उस्मानाबाद तुळजापूर त्यानंतर लोहा अक्कलकोट सोलापूरचा काही भाग आता विदर्भातही थोडा ऍक्टिव्हिटी आपल्याला चालूच दिसत आहे. त्यानंतर रात्रीच्याच वेळेला बुलढाणा चिखली सिंदखेड राजा जालना चा हा जो भाग आहे फुलुंब्री भोकरदन अजंठा त्यानंतर पाचोरा जामनेर या भागात थोडाफार पाऊस राहील. मलकापूर पाचोरा ठीक आहे सिल्लोड लोणार या भागात पावसाची शक्यता आहे. तसेच आता नांदेड भागातही पावसाची शक्यता थोडीफार राहील म्हणजे जसं की नांदेड पालम अमदापूर त्यानंतर चाकूर अंबाजोगाई परळी ठीक आहे आणि त्यानंतर परभणीला थोडाफार पावसाचे चान्सेस आहे. तसेच उमरगा त्यानंतर या भागात थोडाफार पाऊस राहील. आता बघा हे पण आपण रात्रीची जी इमेज पाहतोय याच्यात थोडाफार लातूरच्या भागात आणि नांदेडच्या भागात आपल्याला स्प्रेड वाढलेलं दिसते. तसेच वाशिम आणि जालन्याच्या भागात हलका पाऊस राहील, फार जास्त पाऊस राहणार नाही. आता याच्यात कुठे कुठे जास्त पण पाऊस येतो परंतु आपण आणखी दुसऱ्या इमेजमध्ये चेक करणार की यापेक्षाही जास्त मुसळधार पाऊस कुठे राहू शकतो. त्यानंतर चंद्रपूर राजुरा वणी वरोरा मारेगाव पांढरकवडा पाटणबोरी तसेच हिमायतनगर नांदेडमध्ये अमरावतीमध्ये आणि लातूर जिल्ह्यात पाऊस आहेच पण, ठीक आहे. आता बघा नागपूर जिल्हा संपूर्ण त्यानंतर गोंदिया जिल्हा संपूर्ण पाऊस आपल्याला हलक्या प्रमाणात पाहायला मिळेल. तसेच गडचिरोलीमध्ये बऱ्याचशा भागात, ठीक आहे, गडचिरोलीमध्ये संपूर्ण जवळपासच जिल्ह्यातच पण हलका पाऊस राहणार, फार जास्त पाऊस हा राहणार नाही. आता यवतमाळ जिल्ह्यात कळंब वगैरे पाऊस राहील, ठीक आहे, पुलगावमध्ये वर्धा सेलू पुलगाव त्यानंतर समुद्रपूर हिंगणघाट या भागात थोडाफार पाऊस राहील, ठीक आहे. नांदेड आणि लातूरमध्ये आपल्याला बरीचशी ऍक्टिव्हिटी दिसत आहे. मी गेल्या काही व्हिडिओमधून सांगत होतो की नांदेड आणि लातूर खूप लवकरच पेरणीयोग्य पाऊस होण्याचे चान्सेस आपल्याला दिसत आहे म्हणून, ठीक आहे. त्यानंतर आणखी आपण एक इमेज पाहतोय की ही 14 तारखेचीच रात्री 12 वाजताची म्हणजे 14 तारीख संपता म्हणजे 15 तारखेच्या सुरुवातीला आपल्याला विदर्भात चांगला पाऊस पाहायला मिळत आहे, ठीक आहे. आता बघा आता आपल्याला दुसऱ्या मॉडेलमध्ये असं दिसत आहे की वाशिम त्यानंतर हिंगोली परभणी या भागात आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल असे चान्सेस आहे, ठीक आहे.
त्यानंतर जर आपण पुढे पाहायला गेलो म्हणजे आतापर्यंत जे मी सांगितलं ते 100% अॅक्युरेट अंदाज होता, आता हे चान्सेस आहे. ठीक आहे, तर चान्सेस असे आहे की यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्यानंतर आता पुढे पुढे बघू आपण. त्यानंतर आपल्याला असं दिसत आहे की जसं नांदेड भाग जो आहे त्यानंतर लातूर भाग यात जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा भाग बघा, त्यानंतर लातूर प्रॉपर नांदेड म्हणजे हातगाव उमर यवतमाळचा भाग उमरखेड, त्यानंतर महागाव माहूर या भागात, त्यानंतर तसेच चंद्रपूर. ठीक आहे, आपल्याला थोडा जास्त इथे पाऊस पाहायला मिळत आहे. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर हलक्या पावसाच्या सरी राहतील, बाकी आपल्याला फारसा काही हे दिसत नाही आहे, स्कोप दिसत नाही आहे पावसाचा फार जास्त पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे 14 तारखेला. ठीक आहे, तरीही तुम्ही कमेंट करा, मला काही राहिलं असेल तर कमेंट करा. आपल्याला इमेज वाईज जे दिसते ते मी सांगितलंय तुम्हाला. माझं नाव प्रकाश कामनकर आहे. ऍग्री पॉवर यूट्यूब चॅनल जॉईन करा, ऍग्री पॉवर फेसबुक पेज तुम्ही जॉईन करा, त्यानंतर प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा ग्रुप जॉईन करा. धन्यवाद.